हाय ओरिवन, आजच्या डिझाईनसाठी बघा, 6 स्ट्रँडचा थ्रेड घेऊन एंडला नॉट करून घेतली आहे आणि साडीच्या बॅक साईडला नॉट ठेवून इथे एक साडीला लॉक करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर 4 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे निडल ठेवून तिथे लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथे लॉक करताना नेहमीप्रमाणे लूजच लॉक करून घ्यायचं. जर तुम्ही टाईट लॉक करून घेतला तर तुमचं साडीवरती रिंकल्स येण्याचा चान्सेस असतं. ठीक आहे, लॉक झाल्यानंतर त्याच्या साईडला आणखी एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर अशा प्रकारे थ्रेड वरती वळून त्या थ्रेडमध्ये एक क्रिस्टल बीड इन्सर्ट करून ते बीडला लॉक करून घ्यायचं. मग साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे निडल ठेवून तिथे साडीवरती लॉक करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर 5 चेन घालून घ्यायचं. आणि चेन कशा पद्धतीने घालायचं, डबल क्रोशा कशा पद्धतीने करायचं, ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवली आहे. त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, जाऊन चेक करा. ठीक आहे, तर बघा, 5 चेन झाल्यानंतर साडीला अशा पद्धतीने उलट करून घ्यायचं. मग हे जे सिंगल क्रोशा आहे त्याच्यामध्ये निडल इन्सर्ट करून तिथे लॉक करून घ्यायचं. मग साडीला सरळ करून इथे 2 चेन घालून निडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे जे 5 चेन करून घेतलेलं आहे त्या चेनवरती तुम्हाला अशा प्रकारे निडल इन्सर्ट करून थ्रेडला वळून घ्यायचं. मग आधी फर्स्ट 2 लूपमधनं थ्रेड वळायचं, मग लास्ट 2 लूपमधनं थ्रेड वळून घ्यायचं आहे. तेव्हा हे एक डबल क्रोशा होतं. मग त्या चेनमध्ये तुम्हाला टोटल इथे 10 डबल क्रोशा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि बघा, इथे अशा प्रकारे थ्रेड वळताना इथे कुठेही थ्रेड वगैरे लूज करून घेऊ नका. मग अशा पद्धतीने आर्चला होल्ड करून त्या लूपमधनं थ्रेड वळून घ्यायचं. तर बघा, इथे टोटल मी 10 डबल क्रोशा करून साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं. मग हे अशा प्रकारे आर्च झाल्यानंतर त्याच्या साईडला आणखी एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे थ्रेड वरती वळून त्या थ्रेडमध्ये एक क्रिस्टल बीड इन्सर्ट करून बीड लॉक करायचं. मग साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर सेम ॲज इट इज इथे देखील सेकंड आर्च रेडी करून घ्यायचं. तर बघा, इथे लॉक झाल्यानंतर 5 चेन घालून साडीला उलट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे जे लॉक आहे त्या लॉकमध्ये निडल इन्सर्ट करून इथे लॉक करून घ्यायचं. मग परत साडीला सरळ करून अशा पद्धतीने 2 चेन घालून निडलवरती एकदा थ्रेड रोल करून हे 5 चेनमध्ये तुम्हाला सेम ॲज इट इज 10 डबल क्रोशा करून घ्यायचं. सेम फर्स्ट आर्चप्रमाणे इथे देखील आर्च रेडी करून घेत आहे. मग त्याच्यानंतर बघा, साडीवरती कुठे येते तिथे तुम्हाला अशा प्रकारे निडल ठेवून तिथे लॉक करून घ्यायचं. तर असेच मी इथे टोटल 3 आर्च रेडी करून घेणार आहे. तर बघा, इथे मी 3 आर्च रेडी करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, हे आर्च झाल्यानंतर अशा प्रकारे 4 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं. मग इथे लॉक झाल्यानंतर त्याच्या साईडला आणखी एक सिंगल क्रोशा करायचं. मग थ्रेडला अशा पद्धतीने वरती वळून त्या थ्रेडमध्ये एक क्रिस्टल बीड इन्सर्ट करून बीड लॉक करून घ्यायचं. मग साडीवरती कुठे येते तिथे लॉक करायचं आहे. इथे देखील सेम ॅज इट इज तुम्हाला फर्स्ट 3 स्लँटिंग आर्चप्रमाणे इथे देखील करून घ्यायचं आहे. तर बघा, लॉक झाल्यानंतर 5 चेन घालून साडीला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. मग हे जे लॉक आहे तिथं निडल इन्सर्ट करून लॉक करून घ्यायचं. मग परत साडीला सरळ करून 2 चेन घालून हे जे 5 चेन आहे त्या चेनमध्ये तुम्हाला सेम ॲज इट इज 10 डबल क्रोशा करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने थ्रेड वळल्यानंतर इथे निडलवरती 3 लूप असतात. आधी फर्स्ट 2 लूपांना थ्रेड वळायचं, मग लास्ट 2 लूपांना थ्रेड वळून घ्यायचं आहे. तर बघा, इथे पूर्ण साडी तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं. 3 स्लँटिंग आर्च झाल्यानंतर 4 चेन, परत साडीवरती कुठे येते ते लॉक, परत 3 स्लँटिंग आर्च, अशा पद्धतीने करून घ्यायचं. तर इथे बघू शकता, स्टार्टिंगला मी 4 चेनने स्टार्ट केलं होतं, म्हणून एंड देखील 4 चेनने एंड करून इथे 2 चेन घालून थ्रेडला कट करून घेत आहे. मग हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घ्यायचं. आणि याला बेबी कुच्चू करून त्याचा फायनल लुक दाखवते. बेबी कुच्चूचं लिंक आय बटनवरती देते, जाऊन चेक करा.
तर आता परत भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.